जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं रूपपालटू व्याख्यानमाला अशी आपण 17 तारखेपासून इथे नेलेली आहे. परवा आणि काल अशा 4 वक्त्यांनी तज्ज्ञ क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाची काही मांडणी ती आपल्या सगळ्यांसमोर केली. पहिल्या दिवशी डॉक्टर सचिन गांधी आणि अनंतराव अभंग यांनी त्यांच्या क्षेत्रातले जे काही त्यांनी शिखरं गाठलेली आहेत किंवा जे काही कल्पना प्रत्यक्ष करण्यासाठी धडपड केली आहे, फार छान शब्द त्याचा समारोप करताना माननीय दिलीपांनी मांडला होता. इंटरनलायझेशन ऑफ एक्सलन्स आणि एक्सटर्नलायझेशन ऑफ कन्सर्न्स अशा दोन व्यक्तींचे अनुभव हे पहिल्या दिवशी ऐकले गेले. कालच्या याच्यामध्ये ऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान या विषयातल्या भराऱ्या या आपण समजून घेतल्या. आज पुन्हा जैवतंत्रज्ञानातलाच वेगळा एक दृष्टिकोन आविष्कार आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरारी ही आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर हेमांगी ताई आणि डॉक्टर धनंजय केळकर इथं आलेले आहेत. मी दृष्टीला विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं काही सुगंधी भेट त्यांना द्यावी आणि त्याचं स्वागत करतो. आज जी दोन सत्र होणार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर हेमांगी ताई जांभेकर या जैवतंत्रज्ञानातून किफायतशीर शेती अफोर्डेबल फार्मिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या विषयावरती सुरुवातीला मांडणी करतील आणि मग नंतर डॉक्टर धनंजय केळकर नीतिमान व दर्जेदार वैद्यकीय सेवा एथिकल अँड एक्सलंट मेडिकल सर्व्हिस या विषयातला त्यांच्या गेल्या 30 वर्षांचा सगळा प्रसंग आपल्यासमोर उलगडून सांगतील. पहिल्या व्याख्यानाच्या वक्त्यांचा मी तुम्ही थोडक्यात परिचय करून देतो आणि मग त्यांनी आपल्याला सुरुवात करावी. डॉक्टर हेमांगी ताई या 1972 प्रबोधिनीच्या प्रबोधशाळेच्या विद्यार्थिनी, त्याच्यानंतर युवती विभागातील युवती सचिव म्हणून काम केलं आणि 1983 ते 1985 या काळात पंजाबमध्ये जसं सगळ्यांना माहिती की खूप दहशतवादी असं सगळं वातावरण त्यावेळेला होतं, प्रबोधिनीच्या वतीनं 2 वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्त्या म्हणून त्यांच्या गावात राहिल्या होत्या आणि महाराष्ट्राबाहेरचं माझी तर जसं केरळला गेलं तसं पंजाबला एक विस्ताराचं महत्त्वाचं काम पूर्ण कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलं होतं. स्वतः MSc झाल्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये PhD केली त्यांनी कम्युनिकेशन ऑफ अर्थफॉर्म टेक्नॉलॉजी ऑन रुरल मासेस या विषयामध्ये संशोधन उपयोजन आणि त्याचा देशप्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष वापर असं मिश्रण त्यांच्या सगळ्या कामामध्ये गेल्या जवळजवळ 25 पेक्षा जास्ती वर्ष हे दिसत आहे. प्रामुख्यानं गांडूळ खत हा त्यांचा सुरुवातीच्या काळातला अभ्यासाचा आणि व्यासंगाचा कृतीचा विषय होता आणि गेल्या काही वर्षांमध्ये एका वेगळ्या संजीवनी चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती या याच्यावरती त्या काम करते. महिला उद्योजकता या विषयातले वेगवेगळे पुरस्कार त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स सुपनेकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं मिळालेलं आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या वतीनं वुमेन अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अवॉर्ड असं मिळालेलं आहे आणि एक्सलंट रिसर्च वर्क ऑन फॉस्फो कंपोस्ट या विषयावरती सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यावरती त्यांना पुरस्कार मिळाला. 7 विचार संशोधन प्रबंध निबंध असे 7 आणि वेगवेगळ्या विषयांवरती वर्तमानपत्रात आणि अन्य ठिकाणी अशी लेखन त्यांनी पुष्कळ केले. 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. युगांडा आणि अमेरिका या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे आणि पेपर्स हे त्यांनी प्रत्यक्ष त्यांनी वाचून दाखवलेले आहेत. केरळ, बिकाने, न्यू दिल्ली, नवी दिल्ली आणि पुणे यातल्या वेगवेगळ्या संस्थांचे राष्ट्रीय संस्थांचे त्या सदस्य आयुष्य म्हणजे आजीवन सदस्य अशा आहेत. तसं या विषयातलं अत्यंत भरीव काम, पायनियरिंग काम मृतमेट या अर्थानं आणि सामान्य माणसापर्यंत संशोधन पोचवण्याची धडपड ही त्यांच्या कामातून विशेषत्वानं मी जाणवते. मी त्यांना विनंती करतो की त्यांचं हे या प्रकारचं काम याच्यानंतरचं पुढच्या टप्प्यातलं काम
ते त्यांनी आता स्वागत केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसमोर मांडावं तुम्हाला. पण त्यावेळी आमच्या आवाक्या पलीकडचा होता, पण हा अभ्यास हा झाला आणि
प्रश्न होता पण पंजाबमध्ये गेल्यानंतर एक ठरवलेलं होतं की खेड्यामध्ये जाऊन काम करायचं. माझी मैत्रीण अरुणा ढेरे ती मला म्हणली की तुला असं करायचं का चल. मी ते डॉक्टर हेमांगी ढेरे माझ्या याचे आहे अगदी जवळचे छान हे आहेत त्यांना भेटू तुला खेड्यामध्ये काम करायचं. मी त्यांना जाऊन भेटले ते म्हणले तुला असं करायचं आहे मग ठीक आहे तू ह्या मी सांगते त्या ह्याच्यावर सांगतो त्या ह्याच्यावर पी एच डी कर. म्हटलं कशावर करू ते म्हणते कांडू शेतीवर. परत हा एक मोठा टर्निंग पॉईंट आणि त्याचा काय असा असा हे होता. म्हणजे ठीक आहे गांडूळ शेतीवर हे करू तिथे खेड्यात जायला मिळत असेल तर गांडूळ शेतीवर आपण काम करू. पण तसंच आम्ही त्याच्यावर थोडंसं त्यांना हो म्हणायचं आणि वाचलं तेव्हा त्यांना म्हटलं होतं काय ते म्हणले की टेक्नॉलॉजी कशी पोचवायची खेड्यापर्यंत याचा अभ्यास तू कर. मी त्यांना म्हटलं टेक्नॉलॉजी कुठे आहे माहीच आहे टेक्नॉलॉजी ते म्हणले तेच तर महत्वाचं आहे ती टेक्नॉलॉजी आधी तयार करायची आणि मग ती शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची. हा एक परत एक मोठं वेळ पंजाबमध्ये किंवा प्रबोधिनीचे जे संस्थान होते की कशालाही नाही म्हणायचं नाही आणि धडकपणे बेधडकपणे त्या याच्यामध्ये ओतून स्वतःला झोकून द्यायचं तो अनुभव हा माझ्या इथे कांडू शेतीवर काम करताना आला. भारतातली पहिली पी एच डी कांडू शेतीवरची अशी ती होती. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काम करता करता शेतातले वेगवेगळे काय प्रश्न असतात शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आज ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्या काळात 1985-86 सुमाराला काय पद्धतीचं चालतं या सगळ्याचा अभ्यास हा आम्ही करत होते. आम्ही एक वर्मरी मोठी खानापूरला पानशेतच्या बाजूला ही तयार केलेली होती आणि आशियातली सगळ्यात मोठी त्या काळची वर्मरी होती. काही टन गांडूळ ही आम्ही त्याची पैदास ही करत होतो आणि शेतकऱ्यांना देत होतो. पण हे सगळं करत असताना गांडूळ शेतीच्या मर्यादा म्हणजे त्यावेळेस सुरुवात करताना असं मला वाटलं की गांडूळ शेती गांडूळ खत हे शेतीतल्या प्रश्नांना शेवटचं उत्तर सगळे प्रश्न सुटणार असा एक थोडासा आभास हा निर्माण झालेला होता. जसं जसं मी त्याच्यात खोल शिरत गेले तसं असं अशा लक्षात आलं की शेतीतले सगळे प्रश्न गांडूळ शेतीमुळे काही सुटतील असं नाही आहे. काहीतरी एक वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीचा काहीतरी विचार या सगळ्यामध्ये करायला पाहिजे असं लक्षात आलं. आणि त्याच वेळेला आमचे एक मित्र हितचिंतक के डी जोशी हे माझ्याकडे आले तर म्हणले की तू ऑर्गॅनिक फार्मिंग काम करतेस ना हे पुस्तक वाच सिक्रेट टाईप ऑफ प्लांट्स. आणि हा वाचण्यासाठी एक अतिशय सुखद आश्चर्याचा धक्का होता की त्यातलं पान मी जर म्हणलं तेच जगदीशचंद्र बोसांच्या चरित्राविषयीचं पान हे उघडलं आणि आप्पांनी मला तेव्हा कधीतरी मला वाटतं 81-82 सुमाराला सांगितलेलं होतं ते मला पुस्तक 1995 हे मिळालं. आणि मग जगदीशचंद्र बोसांनी काय काय लिहिलंय मी अक्षरशः अशी हावरटासारखी ते सगळं ते पुस्तक हे वाचून काढलं. त्याच्यामध्येच डॉक्टर कार्वर डॉक्टर लुथर बर्बँक आणि ह्या सगळ्यांची चरित्र आणि त्यांनी वनस्पतींची रहस्य कशी जाणून घेतली याचा सगळ्याचा एक अतिशय सुंदर आढावा या सगळ्या पुस्तकात आहे. आणि त्या ठिकाणी गोसावी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की वनस्पतींमधील रसाचे मुळापर्यंत वाहणं त्यांच्या हालचाली किंवा वाढ हा कुठल्याही रासायनिक बदलाचा परिणाम नाही तर त्यांनी ग्रहण केलेल्या ऊर्जेचा परिणाम आहे. हे एक मोठं एक वेगळंच वाक्य हे म्हणजे त्यांचा त्या सगळ्या निसर्गाबद्दलचा किंवा जीवांच्या शक्तीबद्दलचा जो काही विचार होता तो एक डोळ्यासमोर आला. आणि इतके म्हणजे दिवस ऑस्मॉसिस सामूह तमूक असं सगळं आपण मी ऐकत होते आणि हे लक्षात आलं की अरे हे वेगळंच आहे मग ही ऊर्जा म्हणजे काय. आणि त्याच वेळेला डॉक्टर परांजपे संजीवन चिकित्सक डॉक्टर परांजपे यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे ते आजोबा यशवंत परांजपे त्यांनी रत्नागिरीला मावळंगे इथे या संजीवन चिकित्सा पद्धतीवर संशोधन केलेलं होतं. योगायोगाची गोष्ट म्हणजे बोसांनी ज्या काळात संशोधन केलं त्याच काळात त्यांनी या संजीवन चिकित्सा पद्धतीवर रत्नागिरीमध्ये ते संशोधन केलेलं होतं. आणि दोघांची गृहितक एकच होते हायपोथिसिस ज्याला म्हणतात हे एकच होते. बोसांचं संशोधन हे जगप्रसिद्ध झालं पण म्हणजे यांचा हा सगळा वेगळा आध्यात्मिक आणि असा हा सगळा हे असल्यामुळे पण त्यांनी अतिशय क्रांतिकारक अशा पद्धतीचं संशोधन या संजीवन चिकित्सा पद्धतीच्या निमित्ताने केलं. त्याच्यात सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं की प्राण हा भेषज हा म्हणजे बोस जे म्हणत होते की ऊर्जा शक्ती त्या ऊर्जा शक्तीचा हे सगळे परिणाम आहे. आपल्या योगशास्त्रात वेद आणि उपनिषदात म्हटलेलं असं म्हटलेलं आहे की प्राणशक्ती हेच औषध आहे भेषज म्हणजे औषध.
कुठल्याही शरीरातल्या रोगाचं पोषण असेल किंवा कीड रोग यांचं जे सर्व प्रश्नांचं जे मूळ आहे ते त्या प्राणशक्तीच्या अडथळ्यांमध्ये आहे हे योगशास्त्राचं गृहितक आहे. आणि मग योगशास्त्राने त्याच्यावर पुढे सगळी टेक्नॉलॉजी पतंजलीने ही तयार केली की हे अडथळे कसे दूर करायचे. पण कैलासवासी यशवंत परांजपे यांचा महत्व असं की अनेक वेळेला असं होतं की योगशास्त्रामध्ये जे प्राणायाम किंवा हे सगळं सांगितलेलं आहे ते पेशंटला करणं अशक्य असतं. मग तरी सुद्धा त्याची प्राणशक्ती आपल्याला त्याचं मॅनेजमेंट काही करता येईल का, त्यासाठी काही त्यांनी खूप संशोधन करून काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स की ज्याच्यामुळे म्हणजे काही वेदांमध्ये काही अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या प्रत्यक्ष प्राणशक्तीच ॲक्टिवेट करू शकतात अशा वनस्पतींवर काम करून त्यांनी काही 14 औषधं ही तयार केलेली होती. आणि आमच्या डोक्यात आलं माझ्या डोक्यातही होतं डॉक्टर परांजपे हे आमच्याबरोबर काम करतात तेव्हा आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन आणि या सगळ्या संजीवन पद्धतीने शिकवली त्यांचंही तेच म्हणणं होतं की ह्या प्राणशक्तीचं नियोजन जे आहे ते आपण शेतीत करूया. याचं कारण सगळ्यात शेवटी जे लिहिलेलं आहे की अन्नात जायते मनः, हे अन्न जर शुद्ध सत्वयुक्त विषमुक्त असं जर करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि याचं कारण आज जे शेतीमध्ये अन्न पिकतंय जे रेसिड्यूज आणि ज्या पद्धतीचं विचार त्या अन्न पिकवण्यामागे आहे की हे मारा ते मारा याला नष्ट करा त्याला नष्ट करा हे सगळे विचार अन्नामार्फत आपल्या मनामध्ये येतात आणि त्या पद्धतीचं मन हे आपलं बनतं आणि म्हणून पेशंट ते तयार होतात. मग ते मानसिक रुग्ण असोत नाही तर शारीरिक एखादा रुग्ण असो हे सगळे जे पेशंट्स तयार होतात ते खरं म्हणजे शेतीत तयार होतात. त्याचं मूळ कारण जे आहे ते शेतीत आहे आणि म्हणून आपण शेतीमध्ये काम करायला पाहिजे की पेशंटच हे असं अन्न तयार करता आलं विषमुक्त शुद्ध तर आपल्याला करायची पेशंटची संख्या ही कमी करता येईल. हे खूप खूप अट्रॅक्टिव्ह आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळा विचार असा होता. आणि गोसांचा मी जे बघत होते की त्या ऊर्जा शक्तीवर काहीतरी काम ही संजीवन चिकित्सा पद्धती आपल्याला काहीतरी करायला मिळेल असा तो सगळा विचार होता. आणि मग हे म्हणजे काय आहे या एका छोट्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या नियोजन प्राणशक्तीचं म्हणजे काय आहे. Life on Earth, the wonderful creation of God. Replete with abundant natural resources for nurturing living beings inherently devoted to the pursuit of self-happiness. A pursuit powered by the genetic energies of self-nourishment and self-protection. The all-pervasive symbiotic relationship between matter and energy maintains the ecological balance and promotes peaceful coexistence of all living beings. Yasyam samudra uta sindhurapo. According to ancient Indian philosophies, the presence of matter is evident in earth, water, fire, air, and space. Through these elements, matter performs nourishment and protection functions in all living beings. Energy is the omnipresent driving force behind all actions in living bodies. Without energy, all the elements of matter are lifeless and impotent. The Institute of Organic Farming and Rural Technologies is an Indian eco-friendly organization committed to creating energy management solutions in agriculture based on the guidelines of the Sanjeevan system. The Sanjeevan system recognizes the omnipresence of energy through Panchapranas,
the five energies that bring the five elements of matter to life. The Sanjeevan ideology promotes the application of herbal extracts derived from plants replete with the three supreme sources of energy. These energy-rich herbal extracts stimulate the genetic energies of self-nourishment and self-protection so as to enhance the plant's capacity to absorb essential nutrients from the soil in optimum quantity. की आज शेतीमध्ये जो विचार केला जातो की काय नत्र कमी पडतंय नायट्रोजनचं फर्टिलायझर झाला, फॉस्फेट कमी पडतंय फॉस्फेटचं फर्टिलायझर झाला, एखादी कीड रोग येतोय काहीतरी ती कीड रोग मारा, हे सगळं बाहेरून करण्याचा हा उद्योग आहे. की त्या प्रत्येक पिकाला कुठलंही पीक असो त्याला बाहेरून आपण मदत करतोय. संजीवन सिस्टीममध्ये आपण असं म्हणतोय की ह्याला आत्म तुम्ही मदत करा. आतली काही जी शक्ती आहे प्राणशक्ती आहे ती जर तुम्ही जागृत केली ती जर तुम्ही इंड्यूस केली तर त्याचा परिणाम हा केवळ त्या मुळापाशी रोगाच्या आणि कारणाच्या मुळाशी तुम्ही जाऊ शकाल. याचा विचार हा सगळा पुढचं संशोधन या हायपोथिसिसवर आम्ही केलं. त्याचा पहिला जो भाग होता तो फॉस्फो कंपोस्ट डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्यांनी आम्हाला रिसर्च ग्रँट दिलेली होती आणि ह्या याच्यासाठी आम्ही जे काही फॉस्फो कंपोस्ट याच्यातनं केलं त्याला एक्सलंट रिसर्च असा त्याचा काय पत्र हे आम्हाला आलं. कारण ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने जे फॉस्फो कंपोस्ट केलेलं होतं त्याच्यामध्ये तयार व्हायला 3 ते 4 महिने लागायचे. आम्ही ते तयार केलं ते 1 महिन्यात किंवा नंतर आता संजीवन पद्धतीचा वापर करून आम्ही 8 दिवसामध्ये सुद्धा हे फॉस्फो कंपोस्ट हे तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीचं हे फॉस्फो कंपोस्ट आहे की फॉस्फेट हे शेतीच्या ह्याच्यातलं अतिशय महत्त्वाचा अन्न घटक आहे, पिकाचं उत्पादन ठरवणारा हा घटक आहे. आणि त्याची जी रासायनिक खतं आहेत त्यांनी प्रचंड पॉल्युशन होतं कारण त्या पिकाला उचलता येत नाही त्या फॉस्फेट खत हे. आणि त्यामुळे रासायनिक स्फुरत खतांना पर्याय हा हवाय. आजची जी उत्पादनं घटत आहेत ती मुख्यतः या स्फुरत खतं पिकाला न मिळाल्यामुळे घटत आहे. फॉस्फो कंपोस्टच्या निमित्ताने आम्ही या रासायनिक स्फुरत खतांना पर्याय असा निवडू शकलो. आणि ह्या साधारण ह्या खताची गरज किती आहे कोल्हापूर जिल्ह्याचं साधं तुम्ही उदाहरण घेतलं तर जवळजवळ 1 लाख टन एवढं फॉस्फेटचं खत हे ह्या एका जिल्ह्याला फक्त लागतं. म्हणजे भारताला किती लागत असेल याचा तुम्ही विचार करा. पण आणि ते एवढं 1 लाख टन खत एवढं प्रचंड पोल्युशन करते तर त्याला हा जो पर्याय सापडला हे सगळं खत इम्पोर्ट होतं. आपण हे जे काय पर्याय निवडला हे भारतातले जे स्फुरताचे साठे आहेत त्या साठ्यांचा उपयोग करून हे रासायनिक स्फुरत खतांना पर्याय असं हे केलं त्यामुळे फॉरेन एक्सचेंज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हे वाचू शकतं. आणि शेती उत्पादनात जवळ 30 ते 35% फक्त एवढाच आहे घटक तुम्ही शेतीमधला जरी बदललात तरी 30 ते 35% भर ही मिळते. आणि त्या ह्याच्यामध्ये स्फुरत उपलब्धतेसाठी आपण नवं तंत्रज्ञान संजीवनचं वापरलं. हे काही शेतामधले रिझल्ट आहेत. आजचं केळीचं जर डावीकडचं फोटो तुम्ही केळीचं उत्पादन जर बघितलं तर जास्तीत जास्त 20 ते 25 किलोचा घड आज येतो. या शेतकऱ्याकडे जवळ 35 किलोचा घड त्यांनी हा काढलेला होता. तसंच आल्याचा आहे ऊसाचा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. त्याच्या पुढचा वापर आम्ही केला की फॉस्फेटचा पर्याय थोडा आपण हे केला पण त्याच्या पुढचा एक आमचा असं लक्षात आहे की प्रत्येकाच्या बाबतीत आहे पोटॅशचं खत घ्या नत्राचं खत घ्या मायक्रोन्युट्रियंट घ्या की ती खतं 60 ते 70% वाया जातात. ती झाडाला मिळतच नाही आणि त्यामुळे पिकाचं कुपोषण आणि जमीन आणि पाणी यांचं मुख्यतः प्रदूषण होतं. मग काय करायचं? मग आम्ही काय असं लक्षात आलं की हे पीक जरी म्हणजे मुळांच्या पाशी जरी वाढून ठेवलं तरी ते उचलता येत नाही. मग त्या पिकाची जर शक्ती जर तुम्ही वाढवली अन्न उचलण्याची तर हे कदाचित प्रश्न सुटू शकतील. आणि मग अशा अनेक वनस्पती आम्ही शोधत गेलो की पोटॅशसाठी कुठलं वनस्पती सिलिकासाठी कुठलं आहे कदाचित हे सगळे प्रश्न शब्द आहेत तुम्हाला खूप नवीन असतील. नत्रासाठी कुठली CO2 याच्यासाठी कुठली अशा सगळ्या हजारो वनस्पतींचा आम्ही ॲनालिसिस केलं. कुठली ॲनर्जी याच्यामुळे त्या झाडाला
पिकाला मिळू शकेल याचा विचार केला आणि अशा पद्धतीचं एक साधं सिलिकाचं उदाहरण तुम्हाला देते. सिलिका हे मुख्यतः ते लागतं ते मुख्यतः कुठल्याही प्रकारचा हवामान बदलातला ताण जर पिकावर असेल तर तो सहन करण्यासाठी पिकाला ही सिलिका हे शक्ती देते. आज हे लक्षात आल्यावर अमेरिकेने प्रचंड मोठ्या प्रमाणात सिलिका खतं ही बाजारात आणली. मी जेव्हा काम हे 1995 जेव्हा फॉस्फो कंपोस्टवर काम करत होतो तेव्हा त्याच्यावर सुरू केलं. डॉक्टर एन के सावंत यांनी त्यांना आम्ही हे सगळं संशोधन दाखवलं आणि ज्यावेळेला मी अमेरिकेला जाणार होते त्यावेळेला ते म्हणले की ते डॉक्टर टॅक्नॉक म्हणून आहेत त्यांना तू भेट आणि तुझं जे काही संशोधन आहे हे सिलिकाचं ते सिलिकामधलं मूलभूत संशोधन करणारे एक जगप्रसिद्ध सिलिका सायंटिस्ट असं म्हणता येईल त्यांना तू भेट आणि तुझं संशोधन सांग. त्याच्याकडे मी ते हर्बल एक्स्ट्रॅक्टचा एक सगळी पाटली घेऊन त्याच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं. त्यांनी पहिल्यांदा मला धुडकावून लावलं ते म्हणजे असं काय विचार आहे युगात काढी लावलं असं ते मला म्हणले की असं काय जगात कधी होऊ शकतं का. मग त्यांना सगळा डेटा दाखवला आणि त्यावेळेला ते म्हणले की खरंच आहे की सिलिका इतक्या मोठ्या प्रमाणात मातीत आहे. सिलिका म्हणजे वाळू आणि ती मातीमध्ये इतकी आहे आणि आपण परत खतं घालत बसतो पण फक्त भारतीयच असा विचार करू शकतात की जे जमिनीत आहे ते उचलून घ्यायची शक्ती सोप्या सोप्या पद्धतीने ही कशी वाढवता येईल त्याचं एक प्रमुख सर्टिफिकेट आहे डॉक्टर टॅक्नॉफ यांचं त्या फ्लॉरिडा युनिव्हर्सिटीत मला मिळालं. दुसरा एक अतिशय ह्याचं एक खूप खोलात जाण्यात आता वेळ जाईल पण याचे काही रिझल्ट हळूहळू मागे याचे काही रिझल्ट आपण बघू एक पोटॅश अपटेकचं जे हे आहे तर त्याचे रिझल्ट आहे की त्या पद्धतीचा रंग फुलाचा आकार हे मिळू शकतं. हा जो आहे मी आता सीओ टूचा जो उल्लेख केला की हवेमध्ये सीओ टू प्रचंड आहे. आपण कार्बन काय सीओ टूमुळे पोल्युशन होतं अमुक होतं तमुक होतं म्हणून ओरडतोय. पिकाला गरज आहे सीओ टूची कारण फोटोसिंथेसिस त्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि पिकाचं उत्पादन ठरवणारा हा घटक आहे. आम्ही असे काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स केले की ज्याच्यामुळे ती जास्त प्रमाणात सीओ टू शोषून घेऊ शकेल आणि ते शोषून घेतल्यावर ही अशा पद्धतीची द्राक्ष 2 ml/L एवढा सारखं तो वापरायला लागतो. आणि हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या 2-3 युनिव्हर्सिटीजनी हा रिसर्च हा सगळा सर्टिफाय केला आणि जवळजवळ त्यांनी असं हे केलं की फोटोसिंथेसिस रेटमधून कार्बन डायऑक्साईड जास्ती ॲसिमिलेट झाल्यामुळे पिकाचं उत्पादन हे साधारणपणे 20-25% वाढतं हे त्याचे रिझल्ट आहे. मी मोसंबीची हे बघा आंब्यामध्ये त्याच पद्धती डाळिंब आहे त्याचा रंग आणि त्याचा साईज वाढवणारा आणि वजन वाढवणारा असा सीओ टू हा हे आहे. आंबा डॉक्टर टॅक्नॉलॉजी मी जे सिलिकाबद्दल जे दाखवलेलं होतं ते कांद्याच्या काय पेढे प्लॉट झाला म्हणून की जिथे सीड तयार केलं जातं त्याचा प्लॉट आहे. सिलिका न मिळाल्यामुळे आणि ते फूल असत असं ते सगळं वाकले झाड बघा आणि सिलिका मिळाल्यानंतर तीच शहे पूर्ण ताट झाली आणि ते सीड वाया जा मातीत पडून वाया जाण्याचं प्रमाण हे कमी झालं. तर अशा पद्धतीचे मुख्यतः न्यूट्रियंट यूज एफिशियन्सी वाढवण्यासाठी या संजीवन पद्धतीचा वापर आपण केला. तिसरा जो परत आम्ही हे केला की आज शेती म्हटलं की आज काल संगीताताईंनी सांगितलं की सर्व प्रकारच्या रसायनांचा मारा या शेतीकावर होत असतो की पीक एक जाऊन काही यंत्र आहे त्याला हे मारा ते मारा आणि इकडनं उत्पादन बाहेर काढा अशा पद्धतीचा आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात हार्मोन्सचा वापर केला जातो त्याला संजीवन पद्धतीचा पर्याय हा आपण सुरू केला आणि त्याचा पाया हा आहे की संतुलित पोषण. हे संतुलित पोषण न करता आलं तर पिकातच ही हार्मोन्स तयार होऊ शकतात आणि मग त्याच्या त्या हार्मोन्सचे जे उपयोग आहेत ते पिकाला करून देता येऊ शकतात. लिओसिन हे शेतीमधलं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं असं हे आहे. याचा एक आम्ही अतिशय गंभीरपणे विचार याच्यासाठी केला की द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात लिओसिन वापरलं एका वर्षापासून 5-6 वर्षापूर्वी आणि एक्सपोर्टला गेलेली द्राक्ष ही रिजेक्ट झाली कारण लिओसिनचे रेसिड्यूज त्याच्यात मोठ्या प्रमाणावर होते आणि जवळजवळ 350 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान हे या लिओसिन फक्त जास्त झाल्यामुळे हे झालेलं होतं. अनेक शेतकरी त्यावेळेला आयसीयूमध्ये ॲडमिट होते त्यावेळेला लिओसिनला पर्याय याच्यावर संशोधन केलं आणि आज असं दिसतं की लिओसिन हे काही तास काम करतं म्हणजे ग्रोथ रिटार्डंट आहे ते आणि काही तास हे त्या
ही थांबू शकते आणि जिथे थांबते तिथनं परत मॅच्युरिटी म्हणजे मॅच्युरिटी लवकर येण्यासाठी याचा वापर केला जातो. लगेच तिथनं फुलं आणि हे सगळं हे सुरू होतं. कटारा पर्याय, कटारा ही आपल्याला अनेकांना ऐकून माहीत असेल. आंब्याची शेती जवळजवळ याच्यामुळे नष्ट व्हायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे कॅल्शियम कार्बोनेट पिकवण्यासाठी वापरलं जातं. तर या सगळ्याला पर्याय हे आपण याच्यामध्ये शोधले. आणखी एका वेगळ्या कल्पनेचं म्हणजे हे सगळं जरी केलं तरी न्यूट्रिशनला पर्याय हा आमच्याकडे नव्हता. आणि ही नवीन कन्सेप्ट आम्ही सेल्युलर न्यूट्रिशन ही काढली. ती लहान तोंडी पेशी केवढी आहे एवढीच आहे. मग तिला जे अन्न लागतं ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आयोनिक स्वरूपात लागतं. आम्ही बाराक्षर होमिओपॅथी आणि संजीवन पद्धत याचा वापर करून हे आयोनिक फॉर्ममध्ये आणि पीपीएफ लेवलला म्हणजे आज जी सूक्ष्म अन्न आणि खतं जी दिली जातात त्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असं म्हणतात. ती पोतीच्या पोती वापरली जातात. पण आपली ही जी काय संजीवन पद्धतीची आहे ती पीपीएफ आहे. पार्ट्स पर मिलियन एवढ्या कमी प्रमाणात दिली तरी ती पुरू शकतात. त्यामुळे स्त्रोत अन्नद्रव्याचे स्त्रोत वेळ आणि ऊर्जा याच्यात बचत होते. आणि हा खूप मोठा ब्रेक थ्रू पीक पोषणातला हा आहे. तर ह्या संजीवन सेल्युलर न्यूट्रिशन या कन्सेप्टमुळे अन्न घटकांची सहज उपलब्धता कारण आयोनिक फॉर्ममध्ये थेट पेशीमध्ये प्रवेश होतो आणि अन्नद्रव्य लागण्यासाठी उचलण्यासाठी लागणारी ऊर्जा कार्यान्वित होते. त्याचे हे काही रिझल्ट आहेत. हे वापरा आधीच आहे. वरचा जो फोटो आहे फुलं बघा किती कमी आहेत. पानं सुद्धा बघा अगदी छोटी आहेत. आणि वापरानंतर म्हणजे त्या ह्याचं उत्पन्न या शेतकऱ्याच्या जवळजवळ दुप्पट झालं असं आपल्याला म्हणता येईल. हे इकडे ढोबळी मिरचीचं शेत आहे. वापरायच्या आधी वेळ जवळजवळ ती मारायला टेकलेली ढोबळी मिरची होती. ती आपण त्याला पूर्ण जवळजवळ जिवंत करून दिली त्या सेल्युलर न्यूट्रिशनच्या कन्सेप्टने. आणि दुसरा एक अतिशय हा ज्याच्यामुळे सध्या अतिशय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग हे जे पॉप्युलर होत आहे ते म्हणजे पीक संरक्षणासाठी जी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड वापरले जातात आणि जे रेसिड्यूज आपण रोज खातोय ज्याच्यामुळे आपल्याला रोग होत आहेत त्याच्यावर आम्ही गेले म्हणजे माझ्यामध्ये 25 वर्ष आम्ही काम करत होतो. आणि समजत नव्हतं की काय करायचं ऑर्गॅनिकली रसायन विरहित हे संरक्षण हे कसं करायचं. आणि मग त्यावेळेला आमच्या माझ्या असं स्वप्न होतं की पीक पोषणाद्वारे पीक संरक्षण करता येईल का. तर आम्ही ती कन्सेप्ट तयार केली आणि मग वातावरण बदलामुळे येणारे ताण आपल्याला पहिल्यांदा दूर करावे लागतील. आणि त्याच वेळेला सेल्युलर न्यूट्रिशनच्या कन्सेप्टमुळे आयन स्वरूपात उपलब्धता जर मिळाली अशा जवळजवळ 8 ते 9 न्यूट्रियंटचा असा एक कॉम्प्लेक्स तयार करून आम्ही एकाच वेळे ते पिकांना हे देतो. आणि त्यामुळे कीड रोग प्रतिकारासाठीची रसायनं पिकातच तयार होतात. बाहेरून मारायची गरज राहत नाही. यालाच कीड रोग प्रतिकार शक्ती किंवा सिस्टेमिक इंड्यूस रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि आता त्यामुळे कमीत कमी विषारी औषधं वापरून पीक संरक्षण हे होऊ शकतं आणि आपलं अन्न विषमुक्त सत्वयुक्त हे होऊ शकतं. त्याचे काही फोटो बघा. हा व्हायरसचा रोग आहे एवढ्यावर येणारा. औषधं वापरायच्या आधी आणि औषधं वापरल्यानंतर 15 दिवसांनी त्या पिकामध्ये किती पालट झाला हे लक्षात येईल. तेल्या हे डाळिंबावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेला हा रोग आहे आणि जवळजवळ 40% डाळिंब शेती त्यामुळे धोक्यात आलेली आहे. हे वरचा डाव्या कोपऱ्यातलं तेल्या ग्रस्त आहे. औषध फवारल्यावर 8 दिवसानंतर आणि औषध फवारल्यानंतर 15 दिवसानंतर म्हणजे झाडाची शक्ती वाढली की काय बदल होऊ शकतात. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या दिवशी गिरीशरावांनी सांगितलं होतं की आत्मा स्फुरण व्हायला पाहिजे. त्यांनी खूप विस्ताराने आणि अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं होतं तेवढा वेळ नाही आहे. पण हे आत्मस्फुरण आपण पिकामध्ये सुद्धा जर त्या शक्तीचं करू शकलो तर त्या पिकाला जे द्यायचं आहे निसर्गाने त्याला जी देणगी दिलेली आहे देण्यासाठी ते मुक्त असताना आपल्याला देऊ शकतं. हे डाळिंबाचं जे झाड आहे ते आपल्याला हे सांगते. या सगळ्या ह्याच्यासाठी आम्ही वसुमित्रची स्थापना जवळ 2000 मध्ये केलेली होती. वसुमित्र याचा अर्थ पृथ्वीचा मित्र म्हणजे सूर्य. सोलर एनर्जीवर आधारित ही सगळी कन्सेप्ट आहे आणि इको फ्रेंडली फ्रेंड असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्या कार्यक्रमापेक्षा आहे मुख्य म्हणजे संशोधन उत्पादन आणि विपणन. आणि आता एक मधला जो भाग राहिलेला आहे तो म्हणजे एक्सटेन्शन. म्हणजे हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत हे शेतकऱ्यांना लगेच समजत नाही. हे अतिशय काही कन्सेप्टचे प्रॉडक्ट आहेत आणि त्यामुळे ते समजावून सांगण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या मीटिंग्स लेखन ॲग्रोकॉममधनं सध्या आम्ही दर आठवड्याला लिहिली आहे आणि त्याचा
गांडूळ शेतीपासून पीक संरक्षणापर्यंत 2085 मध्ये सुरुवात केली आणि 2015 पर्यंत एवढा पल्ला हा संशोधनाचा हा आपण दाखलेला आहे. करण्यासारखं खूप आहे. प्रबोधिनीचं ध्येयवाक्य असे की अनंत आऊची ध्येया सक्ती अनंत नाशा. आणि या संजीवन पद्धतीचं जे काही पोटेन्शियल आहे तेही त्याच पद्धतीचं आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर आम्ही सध्या काम करतो आहोत आणि त्याचे अतिशय उत्साहवर्धक रिझल्ट की त्यातल्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण किती मोठ्या प्रमाणावर मल्टिप्लाय करू शकू. बायोगॅस कारण संतोषने प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या बायोगॅसचं प्रमाण आपल्याला या टेक्नॉलॉजीचा वापर करून वाढवता येऊ शकेल. घनकचरा व्यवस्थापन गांडूळ आहे त्याच्यासाठी उपयोगी पडू शकत नाही पण संजीवन टेक्नॉलॉजी त्या प्रमाणाने आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लवचिकपणे ही वापरता येईल. माणसांसाठी औषधं डॉक्टर परांजपे ते तर नवनवीन औषधं कॅन्सरपासून आणि सर्दी खोकल्यापर्यंत त्याच्यावर त्याचं रोज संशोधन हे चालू आहे आणि रिझल्ट्सही त्याचे अतिशय चांगले आहेत. सेव्ह वॉटर. आपण आज ज्या काळामध्ये बसलो आहोत ते भीषण दुष्काळाची पुढे चिन्ह आहेत आणि अशा ठिकाणी अशा वेळेला या सेव्ह वॉटरचा आपल्याला शेतकऱ्यांना हा मोठ्या प्रमाणावर उपयोग हा होऊ शकेल. त्याच्यामुळे झाडातलं ट्रान्सपिरेशन हे थांबवता येतं आणि जवळजवळ 15 दिवसपर्यंत जरी पाणी दिलं नाही तरी झाड त्या दुष्काळातही तग धरू शकतं. पोल्ट्री गाई म्हशी यांच्यावरही मुख्यतः गाई म्हशींचं दूध किती कशा पद्धतीने वाढवायचं याच्यावर आम्ही काम करतो आहोत. विषारी अंश कमी करण्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं सैन्य शेती करायला म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी करायला अजून माझ्यामध्ये 100 वर्ष लागतील पण तोपर्यंत आपल्याला हे विषारी अंश असलेलं अन्न खायला लागेल. त्याच्याऐवजी आम्ही हे काही एक अर्क वनस्पतींचा हा तयार केला आणि त्याच्यामार्फत त्या याच्यामध्ये सिलेक्शन वेगळ्या पद्धतीने करून त्यातलं सिटी वेस्ट कंपोस्टवर आम्ही त्याच्या काही ट्रायल घेतल्या आणि लेड आर्सेनिक त्याच्यानंतर कॅडमियम क्रोमियम याची संख्या अतिशय निग्लिजिबल इथपर्यंत आपण ती कमी करू शकलो. शेतीमध्ये तर रोजचं आपलं काम आमचं चालूच आहे तर इतक्या पद्धतीने हे काम करू शकतो. आप्पांचं एक आवडतं वाक्य होतं की आत्ता मोरी एवढंच काम झालेलं आहे आणि अजून खूप बाकी आहे एवढं अजून करायला हे खूप बाकी आहे. या प्रवासातून काय काय शिकायला मिळालं तर तुमच्याकडे स्वप्न पाहिजे जे आप्पांनी आम्हाला दिली आणि त्या स्वप्नाच्या आधारावर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने विचार करू शकलात आणि ते कृतीत जर आणू शकलात तर ते करायला पाहिजे. म्हणजे ते आधी लगन हे ठेवून ते करायला पाहिजे. केंद्रीकृत कृती म्हणजे फोकस्ड ॲक्शन आणि समर्पण आणि त्या शक्तीवर विश्वास म्हणजे शेवटी या सगळ्याचा जो काय कंट्रोलर आहे ही वेगळीच शक्ती आहे. ते जर असेल तर फसवणूक आर्थिक नैसर्गिक संकट इत्यादी जर त्यापुढे काही टिकावं लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की काळाच्या पडद्यावर कुठली गोष्ट केव्हा अवतरणार हे ठरलेलं असतं. पीक संरक्षणावर 1995 पासून आम्ही काम करत होतो आज आम्हाला थोडंसं त्यातलं काही जमसलेलं आहे तर हे याच्यावर विश्वास ठेवायला असतो आणि ते कसं घडून येण्यासाठी आपल्याकडे संयम राहतो. हे ते केव्हा तरी उठवेल असं म्हणून हातपाय घालून नाही बसायचं ते करत राहायचं संयमाने ते सगळं करत राहिलं ते आपोआप जेव्हा काळाची गरज असेल त्यावेळेला ते सगळं आपल्या पुढे येतं. आणि या सगळ्याचं जे सार आहे ही सर्व भूमिक ही निसर्गामध्ये जडलेली आहे ही समजून घ्यायला तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायला हवं. पहिलं ते डॉक्टर जगदीश चंद्र बोसांचं जे वाक्य होतं हे डॉक्टर कार्वर त्या सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट्समध्येच त्यांचं हे आहे की हे जर तुम्ही करू शकाल तर निसर्गातलं कुठलंही रहस्य तुम्हाला तुमच्या समोर हजर होऊ शकतो. जरा जास्त वेळ झाला आहे.